नमस्कार मी सुवर्णा धानोरकर हितगुजी आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत संमोहनशास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार या विषयावर आणि या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्याचे जे पाहुणे आहेत सचिन राणे आणि डॉक्टर संजय शेट्टे या दोघांचंही स्वागत करूयात तुमचं दोघांचंही स्वागत खूप खूप स्टुडिओमध्ये थोडक्यात ओळख करून घेऊयात सचिन राणे यांची सुरुवातीला ओळख करून घेऊयात आपण आर एस नेचर क्युअर आणि सायकोथेरपी सेंटरचे से संस्थापक आहेत ते या संस्थेअंतर्गत गेल्या अठरा वर्षांपासून संमोहन क्षेत्रात कार्यरत आहेत सचिन राणे हे दादर आणि ठाणे इथे नेहमीच कार्यशाळा घेत असतात धुळे आणि पुण्यातसुद्धा कार्यशाळांचा लाभ तुम्हाला घेता येतो या कार्यशाळेमध्ये संमोहनानं मानसिक का आजारांवर उपचार केले जातात या कार्यशाळेमध्ये आत्तापर्यंत लाखो लोकांनी सहभाग घेऊन उपचार करून घेतलेले आहेत आजपर्यंत लाखो लोकांवर त्यांनी समोहनाच्या माध्यमातून उपचार केलेत आणि लोकांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलवून टाकलेला आहे त्यांना कोकण रत्नभूषण पुरस्कार संमोहनातील अनमोल रत्न पुरस्कार तसंच अखिल भारतीय पारितोषिक विजेत्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले तर आपले दुसरे सहभागी तज्ञ आहेत डॉक्टर संजय शेटे यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात डॉक्टर संजय शेटे हे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि सेक्सोलॉजिस्ट आहेत शिवाय नॅचरोपॅथीचे डॉक्टरसुद्धा आहेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष असून योग आणि नॅचरोपॅथी हा कोर्स ऑनलाईन सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे डॉक्टर शेटे यांना ठाणे गुणिजन या पुरस्कारांना गौरवण्यात आलंय तर दोन हजार सोळामध्ये त्यांना चिकित्सा रत्न पुरस्कारांना सुद्धा गौरवण्यात आलं आहे तर आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार लगेच चर्चेला सुरुवात करूयात सुरुवातीला मी सचिन सर तुमच्या येते मध्यंतर एक बातमी होती की मुंबईमध्ये मानसिक आजारांचं प्रमाण वाढले काय त्या मागचं कारण असू शकतं मला वाटतं गेली मी आठ दहा वर्ष सातत्याने सांगत आलेलो आहे की शहरी भागाकडे तुम्हाला मुंबई म्हणा पुणे म्हणा जिथे मानसिक आजाराचे बळी लोक जास्त पडतात कारण सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस गरजेपेक्षा जास्त जबाबदाऱ्यांचा धोका स्वीकारण्यास तत्पर असतो आणि परिणामस्वरूप काय होतं ताणतणाव वाढतो आणि ह्या कामाच्या वेळा पण आपल्या अशा असल्यामुळे की आपण आरोग्याकडे बराच दुर्लक्ष केला जातो मला वाटतं स्वणं जे एक सांगायला आवडेल बघा पहिल्यांदा एक सायकॅटिस्ट म्हणजे एका शहरात कुठेतरी एक दिसायचे आज बघा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सायकॅटिस्टचे बोर्ड वाढलेले दिसतात अर्थात त्यांचं पेशंटचं प्रमाण वाढलंय त्यांचं काउन्सलर बघा फार म्हणजे शोधावे लागायचे काउन्सलर कुठे असतील बाबा आज तुम्हाला सगळीकडे काउन्सलर आहे आज प्रत्येकाला ह्या गोष्टींची गरज आहे हिप्नोथेरेशी बघा सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्या शहरांमध्ये तुम्हाला दिसतात सांगायचा सा मुद्दा दिवसभर सकाळपासून आमच्याकडे संध्याकाळ पण आजही म्हणजे गेली सतरा वर्ष हेच चालू आहे उलट आता प्रमाण हल्ली जास्त वाढलं आहे पहिल्यांदा एक मी सांगायचो नेहमी की वयस्कर लोकांमध्ये निद्रानाश वगैरे अशा गोष्टी आम्हाला आढळायच्या इन्सोमेनिया आहे काही बाबा फिअर आहे फोबिया आहे जसं आजकाल तरुण आज नववी मधला मुलगा काल मला सांगतोय की सर मला डिप्रेशन आलाय अभ्यासाचा ताण आला कितीतरी तरुण मुलं अशी आहे जी सांगतात की सर मला इंजिनियर व्हायचंच नाही आहे पण आई वडील बोलतात तू इंजिनियर झाला पाहिजे किती डॉक्टर्स फॅमिली येतात माझ्याकडे की आमचा मुलगा एकुलता एक आहे आम्ही दोघेही सर्जन आहोत पण मुलगा म्हणतो मला मध्ये काही इंटरेस्ट नाही आहे एमबीबीएचा तिसऱ्या वर्षी तो कॉलेज त्याने सोडलाय अशाही केसेस आहेत तर आजचा आपल्या प्रश्नाकडे की आज आय टी फील्डमध्ये बघितलं असेल किंवा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये बघितलं असेल तर गरजेपेक्षा जास्त मोठा ताण आहे तर ताण मोठा सांगतो तुम्हाला कारण जेवढं पॅकेज मोठं तेवढ्या जबाबदाऱ्या मोठा आणि जेवढ्या जबाबदारात जो माणूस घेतो त्याला ताण हा आहेच मी नेहमी सांगतो एखाद्या क्रिकेटमध्ये सुद्धा कॅप्टन तोच होऊ शकतो तर कॅप्टन म्हणजे काय तर हाताखाली दहा जे प्लेअर आहेत त्यांचा रुसवा फुगवा सगळा झेलता आला पाहिजे त्यानंतर टार्गेट आहे या सगळ्या गोष्टी ज्याला आणि हे करता करता कुठेतरी मानसिक स्वास्थ्य आपलं हरून जातं आणि याकडे तुम्हाला टाळून चालणार नाहीये याकडे तुम्ही जर टाळलं तर तुम्हाला हे बघा मी नेहमी सांगतो की आपलं कॉम्प्युटरमध्ये काम करताना आपल्या हार्ड डिस्कला हे माहीत नसतं की एखादी स्पेलिंग मिस्टेक झाली तर ती तशीच्याच तशी स्टोअर जा, तशी केली जाते सेम तसंच असतं की आपण दिवसभरात जो सगळा ताण वगैरे जे काही घेतो तो स्वरूप कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्या मनावर तो वाढत असतो आणि काही वर्षाने त्याचा उद्रेक होतो हा टाळायचा असेल तर आमचं ठाणे पुणे मला वाटतं धुळे या ठिकाणी जी क्लिनिक्स आहेत या ठिकाणी आम्ही मोफ अशा पेशंटसाठी काउन्सिलिंग ठेवलेलं असते जिथे डॉक्टर संजय शेट्टे आहेत मी आहे स्वतः आमचे राजेश वाळख्या टीम मध्ये एवढे प्रोफेशनल सगळी माणसं आहे आणि बहुतांश लोकांचा सुवर्ण अनुभव असा आहे की काउन्सिलिंग केल्यानंतरच पन्नास टक्के त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम होतो आणि आमच्या थेरपीमध्ये समोराच्या थेरपीमध्ये मध्ये कुठल्याही प्रकारचे मेडिसिन वापरले जात नाही तेव्हा आजकाल ज्यांना ज्यांना असा ताण वाढतोय ताण वाटतोय स्वतःमध्ये प्रेस डिप्रेशन मध्ये किंवा सुसाईड थॉट्स येतात त्यांनी लगेचच मला वाटतं स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेला आहे अपॉइंटमेंट घेऊन याला काही हरकत नाही सर खरं तर मुंबईमध्ये नाही तर सगळ्या शहरांमध्ये ताणतणाव वाढताना दिसतोय प्रत्येकामध्ये तसंच एक दुसरं प्रमाण वाढते ते म्हणजे काय कारण असू शकतं यस yes. <coughs> घटस्फोटाच मी तुम्हाला सांगेन त्याची मुख्य दोन कारणं आहेत जस बघायला आता सर सांगितलं की ताण जो वाढत दिवसभर ते चे कामाचं हे आहे आणि जो टार्गेट बेस्ट अचीव करायचा आहे जे काय करायचे म्हणजे खूप काही विचार असतात की मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे आणि ते साध्य होत नाही जे करायला जातात पण ते तशा पद्धतीने शक्य होत नाही आणि दुसरा भाग म्हणजे काय होतोय की स्वभाव पण मॅच होणं गरजेचं असतं आज जर जा लग्न झालंय तर दोघांचा स्वभाव मॅच होणं फार गरजेचं आहे आता मॅच होणं तर पॉसिबल नाही कारण दोन वेगळ्या व्यक्ती म्हटलं की प्रत्येकाची वेगळी आयडेंटिटी आयडेंटी आहे प्रत्येकाचा वेगळा स्वभाव आहे आणि त्या स्वभावापर्यंत ऍडजस्ट करायचा करायचं आहे पण ऍडजस्टमेंट होत नाही हा एक कारण झालं ॲडजस्टमेंट न केल्यामुळे हा प्रकार वाढत चाललेला आहे दुसरा एक प्रकार म्हणजे काही काही याच्यामध्ये शारीरिक संबंध म्हणा किंवा आपण ज्याला सेक्शुअल अटॅचमेंट म्हणतो त्याची तर ती नसते किंवा मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा कारण एक शिफ्टला असतो एक टार्गेट बेसवर काम करतो रात्री उश्यापर्यंत किंवा किंवा आउटडोर काम कर म्हणजे फार लांब लांब राहावं लागतं म्हणजे त्यामुळे सुद्धा हे दुरावे निर्माण होत चाललेले आहेत म्हणजे मला एक छोटंसं उदाहरण सांगेन माझ्याकडे आत्ता रिसेंट आलेली एक केस दोघेही म्हणजे वेल क्वालिफाईड आहेत मुलगी डॉक्टर आहे मुलगा इंजिनियर आहे आणि दोघां दोघांचे प्रोफेशन वेगळं आहे आणि त्या प्रोफेशन वेगळे असल्यामुळे दोघे वेगळ्या पद्धतीने बिझी आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी बिझी आहेत लग्नाला फक्त तीन महिने झालेले आहेत आणि तीन महिन्यामध्ये त्यांना हवा आहे तसं का, मुख्य कारण जर बघितलं म्हणजे केल्यानंतर त्याच्या अगोदर तीन वर्ष ते अफेअर होतं म्हणजे लव मॅरेज झालेलं आहे तीन वर्ष एकत्र होते तीन वर्षामध्ये येताना कुठे काही प्रॉब्लेम आला नाही पण लग्न झाल्यानंतर लगेच जाणवावं लागलं कारण लग्न झाल्यानंतर हे जास्तीत जास्त वेळ म्हणजे सुरुवातीला फक्त एक महिनाभर एकत्र होते बाकी सगळं मग ॲक्च्युअल जर बघायला तर ही डॉक्टर असल्यामुळे त्या मेडिकल प्रॅक्टिसमध्ये बिझी आहे आणि तो इंजिनियर असल्यामुळे त्याला आउटडोअर जावं लागतं त्यामुळे सो इथे सुरुवात झाली भांडणाची आणि अवघ्या म्हण ना अगं दोघे प्रोफेशनल आहेत म्हटलं की ते डिसिजन घ्यायला फास्ट असतात oh. ते एवढ्या पटकन डिसिजन घेऊन त्यांनी त्यांची केस सुद्धा फाईल केलेली hmm. hmm. आहे म्हणजे अशी अवस्था होते hmm. हे कशामुळे होते तर एकतर स्वभाव मॅच होत नाहीये स्वभाव मॅच होण्यासाठी काय करायला पाहिजे कुठे ना कुठेतरी पूर्वी बघा लग्न जेव्हा व्हायचे एकदा लग्न झालं की त्याचं त्यांच्या मनामध्ये असं की हा आपला पती आहे किंवा ही आपली बायको आहे ही आपल्याला आयुष्यभर पण आता एकत्र राहायचं कसे असलं तरी ऍडजस्ट करायचं ती ऍडजस्टमेंट व्हायची तडजोड व्हायची आता कसं झालेलं आहे की प्रत्येकजण इंडिपेंडंट आहे प्रत्येकजण स्वतःची एक इन्कम सोर्स जनरेट झालेली आहे स्वतःचं एक वेगळे अस्तित्व तयार करायचं हे प्रत्येकाची एक अँबिशन्स असतात आणि त्याच्यामुळे प्रत्येकजण मोकळा झालेला आहे तर मोकळा मग मॅच होणं शक्यच होत नाही आणि मी कशाला तडजोड करू माझ्यामध्ये ही क्वालिटी आहे तर मी कशाला ही भूमिका जास्त वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे वाद वाढत चाललेल्या आहेत कुठे कुठेतरी आपल्याला ऍडजस्ट करणं किंवा हे आपलं हे समाजाने बांधलेली ह्या रूढीप्रमाणे आपल्याला कुठेतरी आपल्याला ऍडजस्ट होऊन एकत्र राहणं गरजेचं आहे आणि त्यामुळे कुणीतरी स्वभावामध्ये हो तडजोड आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी एवढं सांगेन की समवन उपचार हे त्यात तिथे अतिशय पद्धतीने काम करतात की कुठेतरी आपल्याला शांत राहणं किंवा आपल्यामधल्या क्वालिटीज कशा ओळखायच्या आपल्यामधल्या स्वभावाला पण शांत कसं करायचं आहे जर माझ्याकडे एन्झायटी असेल राग असेल किंवा मला कशा कारणामुळे मला निगेटिव्ह विचार येत असतील तर त्याला स्टॉप करण्यासाठी हे एकमेव वस्त्र आपण म्हणू शकू आणि त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो हे असं आपल्या अनुभवात आलेला आहे सचिन सर आता सर म्हणाले होते की तडजोड करायची तयारी नसते किंवा एकमेकांना समजून घेणं पण फारसं होत नाही ही तडजोडीची सवय नसते ही लहानपणापासून आपल्यामध्ये हा स्वभाव येत जातो अगदी आपल्या पिढीबद्दल बोलायला गेलं तर आपण आपल्या मुलांना कुठलीही वस्तू मागितली की लगेच आणून द्यायचं नाही ऐकायची सवय नसते या मुलांना या सगळ्यामुळे पण मग हे ताण आणि हा आजार वाढत जातो नक्कीच या प्रश्न करण्यापूर्वी थोडस आपण मानसशास्त्राचा अभ्यास करतो त्यामध्ये एक असतं की कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मानसशास्त्रात कुठल्याही प्रश्नाचं उत्तर स्वर्णजी त्याच्या भूतकाळात लपलेलं असतं जसं मानसिक आजारांचं मूळ त्याच्या अंतर्मात लपलेलं असतं आज जो एखादा व्यक्ती समजा त्याच्या स्वभावामध्ये विचित्रपणा तुम्हाला दिसत असेल तर तो आत्ताचा नाहीये Hmm. ना लहानपणापासून काय म्हणजे साधारण स्वभावाचे प्रकार ना पहिल्यांदा आज प्रेक्षकांना आवडेल ते पाहायला ऐकायला की स्वभावाचे प्रकार सहा प्रकार hmm. आहेत hmm. oh. आता स्वभाव आणि स्वभाव दोष हा फार वेगळा भाग आहे आता त्यामध्ये पहिला एक प्रकार येतो तो म्हणजे कसं असतं माहिती काही माणसं बघा संशय कसं स्वभावचे असतात दुसरा एक प्रकार स्वभाव स्वभावचा तो म्हणजे अंतर्मुख म्हणजे आतल्या गाठीची माणसं असतात तिसरा असतो आत्मकेंद्री म्हणजे मिसतो एक गोष्टी असतात चौथा असतो एक दृष्ट स्वभावची माणसं म्हणजे आजकाल बघतो आपण ट्रेनमध्ये कोणाच्या तरी मंगलसूत्र खेचणं किंवा चालत्या ट्रेन मधून धकलून देणं स्वतःच्या फायद्यासाठी काही करणं दृष्ट स्वभावाचा माणूस पाचवा एक प्रकार येतो तो म्हणजे परावलंबी स्वभाव म्हणजे आपण दहावीत असताना पाहिलं असेल की दोन विद्यार्थी बिंदाच असायचे कॉफी करून पास व्हायचे नेहमी आणि ते आजही बघा ते परावलंबीच राहिलेत कोणावर तरी अवलंबून oh. राहतात हा स्वभाव बनला आणि सहावा प्रकार तुम्ही आता सांगितला तो म्हणजे हट्टी स्वभाव आजकालच्या मुलांमध्ये तो खूप दिसून येतो अर्थात त्यामध्ये मुलांचीच नाही पालकांची कुठेतरी आपण असतो oh. की प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपण आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे oh. अर्थात मुलांना कळत नसतं की आपल्या पालकांची काय अवस्था आहे ती पण प्रत्येक पालकाला वाटतं की बेस्ट आपण पॅरेंट्स बनावं पालक बनावं यामधून आणि लहानपणी त्याचे छोटे छोटे हट्ट पुरवता होता जर त्या मुलाला वेळीच परिस्थितीची जाणीव सुद्धा करून देता आली पाहिजे पण आजकाल बरेच लोकांचा <laughs> एक डायलॉग असतो आम्ही जे भोगलं ते आमच्या मुलांनी भोगता कामाने माहिती हे सगळं काही आणि त्यानंतर चित्र काही वर्षाने पुन्हा ते बदलताना दिसतं आणि त्याचे परिणाम जे दिसतात आजकाल हट्टी म्हणजे आता एक ठाण्यामधली केस होती आई बिचारी सिस्टरचं काम करते आणि मुलगा बोलतो मला ती दोन लाखाची बुलेटच पाहिजे नाहीतर मी आणि त्याने आई दिली नाही आई बोल अरे आपली परिस्थिती नाही आहे तर त्याने ते फिनाईल प्यायला आणि सुसाईड अटम केलं वाचला डॉक्टरकडून तरी तो आईशी बोलत नाही की मला म्हणजे त्याला बुलेट दिली तर आई चांगली नाही तर म्हणे तो वाईट अशा मानसिकतेची म्हणजे यामध्ये आईचं काउन्सिलिंग यांचा कळलं आई बोलतोय आम्ही काही तिला जाणीव करून दिली नाहीये की तिच्या बाबांची नोकरी गेली आहे आईवर सगळं घर चालतं हे सगळं का अशी जाणीव करून दिली असती तर कदाचित त्याला मग न्यूनगंड आलं असतं की आपण गरीब आहोत हो वगैरे बोलो हा चुकीचा विचार आहे ना आहे तर त्याला बोल जाणीव बोललो करून देता आलीच पाहिजे होती आणि आता वेळ निघून गेली कळा त्यामुळे त्याचं काउन्सिलिंग केलं त्यानंतर त्याला दोन ते तीन सिटी दिल्यानंतर मला वाटतं त्याला आम्ही पुन्हा ट्रॅकवर आणल्या कालची पण घटना ठाण्यामधली अशीच होती मुलगा म्हणजे एक सतरा वर्षाचा मुलगा आणि ड्रग ॲडिक्ट आहे सगळं काही आणि मला वाटतं त्याचे वडील लहानपणीच गेले आणि आईने सगळ्या हट्ट पुरवला हो आणि आज तो सगळ्या ब्यसनांच्या आहारी गेलेला आणि दोन दिवसापूर्वी आई आल्या बोलल्या की सर माझा मुलगा मला हवा तसा करून द्या बोल म्हणजे पूर्वी कसा होता प्रेम आता तो ऐकत नाही चिडचिडपणा त्यानंतर तो मुलगा बोलला की सर मला सगळ्या व्यसनामध्ये मी बरबटलो गेलो सगळं hmm. आणि त्यामध्ये काही पॉकेट मनी द्यायची सगळं काही जायचं मग त्याला वडील चांगल्या पोस्टला होते त्यांची hmm. पेन्शन वगैरे चांगली मिळायची असं चा। तर त्यानंतर मला वाटतं काल त्याचं काउन्सिलिंग म्हणजे ट्रीटमेंट करण्यापूर्वी मला दीड तास करून करूनच बरा झाला माझ्याकडे म्हणजे त्याला समोर उपचार करण्यापूर्वी त्याला मी त्याला दीड तास सगळं त्याचं ता भवितव्याबद्दल जे काही विचार केलं भविष्याबद्दल आता पण काय काय केलं आणि त्यानंतर मला बोलला की मी येण्यापूर्वी सर मला इथे वाटलं मी नाही जेणं माझ्या कोण मला बदल करूच शकत नाहीये पण तुमच्याशी एक ते दीड तास बोलल्यानंतर आज कळलं की माझ्या लाईफमध्ये मी काय कुठे चुकलोय पण माझा पण केला त्याने यानंतर माझ्याकडून तुमच्या माझ्या आईकडून तुम्हाला माझ्या कौतुकाच वर्षाव होणार आहे अशीच माझी वागणूक असेल संजय सर आता सचिन सर सांगत होते की या सगळ्या मुलांना नाही ऐकायची सवय नाही आणि आपण खरं तर ते शिकवणं गरजेचं असतं तर आता परीक्षांचा पण काळ आहे मुलांपेक्षा जास्त टेन्शन पालकांना येतं असं होतं कधी की पालक तुमच्याकडे येतात की आमची मुलं अभ्यास करत नाही झोपतात किंवा हो, मोबाईल बघत असतात सतत असं कधी होतं येस yes, असे तर पालक मी खूप सांगेन कारण मुलाची परीक्षा आहे किंवा मुलीची परीक्षा आहे पण आई टेन्शन घेते म्हणजे परीक्षा ते आईचीच आहे असं वाटतं पालकांचं पहिले काउन्सिलिंग करायला लागतं त्यांची काउन्सिलिंग करावं लागते उलट त्यांना रिलॅक्सेशन द्यावं लागतं म्हणजे बऱ्याच वेळा तर असं होतं की ते स्ट्रेस घेऊन रात्री रात्र झोपत नाहीत आणि आजारी पडतात म्हणजे मुलं आजारी पडतात हा वेगळा भाग झाला त्यांचे पालक आहेत ते आजारी पडायला लागतात कारण प्रोजेक्ट करायचे असतात किंवा आणि पर परीक्षा असं नाही की दहावीची परीक्षा आहे बाराची परीक्षा म्हणून ते टेन्शन घेतात अगदी सातवी आठवीवाले विद्यार्थी सुद्धा अशात म्हणजे त्यांचे पालक सुद्धा अशाच पद्धतीने काम करतात ते का होत आहे की प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मुलांनी नंबर वन यायला पाहिजे माझा मुलंच पहिला आला फर्स्ट आला पाहिजे आणि सगळ्यात बाबतीत तो शाळेमध्ये पण पहिला आला पाहिजे तो खेळामध्ये पण पहिला आला पाहिजे तो संगीतामध्ये पण पहिला आला पाहिजे असं प्रत्येक ठिकाणी पहिला 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 म्हटलं तर तो तो त्या मुलाचं काय होणार त्या त्याचा तो जो स्ट्रेस लेवल आहे तो काय वाढतो म्हणून ना की आता मुलं म्हणजे पूर्वी आम्हाला अगदी वीस वर्षापर्यंत डिप्रेशन म्हणजे काय प्रकारच माहित नव्हता आजच्या सात आणि आठ वर्षाची मुलं म्हणतात की आम्हाला डिप्रेशन आहे म्हणजे टेन्शन येते मला मला फार जास्त हे देऊ नका नाहीत मी हे करून टाकेन आणि शिवाय ही मुलं सुद्धा डायरेक्ट आत्महत्येची भाषा करायला लागलेत म्हणजे ही वेळ काय यायला लागलेत की पालकांकडून खूप फोर्स आहे म्हणजे प्रेशर येतोय त्यांना की बाबा हे करायचं करायचं आणि एक विद्यार्थी म्हणजे नुसतं आपण आपल्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर आपण फक्त शाळा होती फार फार तर एखादा क्लास एक ते दीड तासाचा आजच्या तारखेमध्ये मुलांना सकाळी सात वाजल्यापासून चार वाजेपर्यंत शाळा असते त्याच्यानंतर त्यांच्या ट्युशन क्लासेस असतात त्याच्यानंतर ते त्यांचे स्पोर्ट्स क्लब असतात त्याच्यानंतर त्यांच्या अजून अदर मध्ये असतात प्रोजेक्ट रिपोर्ट कम्प्लीट करायचे आहेत एक्झामसाठी ते, ते प्रिपरेशन करायचं आहे आणि अजून काही एक्स्ट्रा ॲडिशनल ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या त्यांना करायच्या मुलाला वेळ कुठे आहे तो लहानपण गमावून बसलेला आहे आणि आयुष्याच्या खेळामध्ये म्हणा ना ते रॅट मध्ये सुरू झालेला आहे ती अवस्था बघून पालकांनासुद्धा टेन्शन येत आहे hmm. तर ते टेन्शन जर घ्यायचं नसेल तर पालकांनी सुद्धा थोडंसं विचार केला जायचं की बाबा मुलाला दहावीपर्यंत रिलॅक्स राहू दे hmm. थोडंसं जे काय करायचं अभ्यास करू दे आणि त्याला सायमेंट असली त्याला स्वतःचे फिजिकल फिटनेससाठी जास्त hmm. वेळ द्या त्याला त्या जास्त त्याला डेव्हलप करायसाठी सांगा कारण तिकडे लक्षच द्यायला नाही म्हणून बघा ना आजच्या तारखेत दहावी बारावी झालेले विद्यार्थी तुम्हाला असे दिसेल की अगदी एक तर वीक आहेत शारीरिक कमजोरी आहे त्यांच्यामध्ये मानसिक कमजोरी आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा भाग आहे त्यांची विचार करण्याची कमकुत होत चाललेली आहे कारण का नाही म्हणायचे ऐकायची सवयच नाही आहे त्यामुळे काही झालं छोटंसं तरी त्याला कोण काहीतरी बोललं गेलं तर नैराश होतो आणि आत्महत्याची भावना डायरेक्ट पोहोचतो का कारण मनाची ती ताकदच नाही आहे ती मनाची ताकद मिळवायची आहे तर आपल्याला असं काहीतरी घ्यावं लागेल की जिथे आपल्याला मनाचीच ताकद मिळेल कारण शरीराची ताकद आपण मिळू शकतोय पण मनाची ताकद मिळवणं फार कठीण गोष्ट आहे आणि त्यासाठी संबोवन हंड्रेड पर्सेंट वर्क करत या हे अगदी छातीटोकपणे सांगू शकतो कारण आम्ही यातून कितीतरी हजारो पेशंट्स अशा पद्धतीने बाहेर काढलेले आहेत की अगदी पूर्ण आत्महत्येच्या लेवलला पोहोचलेल्या आहेत आणि बाहेर आल्यानंतर मग सांगतात की यस सर आम्ही आता लोकांना हुँ, 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 हो आ, सचिन सर एकतर दिवसभर बिझी असतात मुलं आणि मग अभ्यासाकडे अभ्यास त्यांच्या शरीरात ताकद सुद्धा वेग क्लासेस ट्यूशन्स याच्यामुळे पण आज एक दुसरं कारण पण दिसत की मोबाईल सतत बघितला जातो मुलांकडनं आई वडील अगदी सहा सात वर्षांच्या मुलांना सुद्धा मोबाईल घेऊन देतात मग यामुळे सुद्धा आणि त्या मोबाईलवरच्या गेममुळे सुद्धा मुलं तुमच्यापर्यंत येतात हो आताच मला वाटतं चॅनलवर पाहत असतील आता मला येता येताच प्रवासामध्ये तीन ते चार पॅरेंट्सचे फोन यासाठीच होते की मला बोलले की आमचा मुलगा मोबाईल अकरावीचं वर्ष आहे मोबाईल म्हणजे दिवसभर त्याला मोबाईलच पाहिजे जेवण नसलं चालेल म्हणजे पहिल्यांदा असं होतं अन्न वस्तू निवाला त्या माणसाच्या मूलभूत गरजा त्यामध्ये आता एक मोबाईल जसं की मूलभूत गरजा झाल्यात काही लोकांच्या हे बघा आता ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात कोणी आपणच नसल्या बरं काही पालक सांगतात की माझा मुलगा ऍक्टिव्ह घेऊन फिरतो आणि मोबाईलवर दिवस बस बोलो काढून घ्या Oh. त्याचा काढून घ्या बोल चेंज होईल का त्याच्यामध्ये ते बोले नाही तुम्ही त्याला आता तो ऍडिक्शन झालंय त्याला oh. त्याच्या अधीन झाला oh. तुम्ही आता त्याच्यावर किती सांगितलं की फक्त त्याच गोष्टीला हे बघा मी काय सांगतो आपल्या कमजोरीला आपल्याला ताकद बनवता आली पाहिजे त्याच oh. गोष्टी मधून सुद्धा जगभराचं नॉलेज त्या मोबाईलमध्ये आहे बरोबर ना सगळं काही आहे मग त्याच्याकडून oh. ते कसं करून तुम्ही त्याला सांगितलं अरे हे बघा एखाद्या मुलाला मुलाची मोबाईल ही कमजोरी आहे काही असेल काही म्हणतोय आणि त्याला तुम्ही त्याच गोष्टीवरून तुम्ही दिवसभर हा ना मोबाईलमध्ये असतो दिवसभर मोबाईल तर अशा पॅरेंट्सचं पहिल्यांदा आम्ही काउन्सिलिंग करतो की नेमकं तुम्हाला भूमिका आता काय करायची आहे कारण तुम्ही आता ही गाराणी गात आलाय काय रोग ठोक ठोक झालं ना काय केलं तुम्ही पण तसं करून काही फरक पडला का नाही ना आंबा पाहिजे तुम्हाला मग आंब्यावर दगड नका मारू त्याच्या देठावर मारता आला मग कसं मग मक त्यांचं पूर्ण मी काउन्सिलिंग करतो अशा पालकांचं आणि पालक मग स्वतःहून सांगतात की हो काही चूक झालीत त्यामुळे अशा काही केसेस दिसत असतील ज्यांना मोबाईलमध्ये सतत हरवलेल्या आहेत किंवा मोबाईलमुळे शाळा सोडण्याची पण वेळ आली अशा लोकांसाठी संबंध उपचार फायद्याच आहे सर आता सरांचं बोलणं आणि तुमचं बोलणं ऐकताना एक, एक प्रश्न मनात आला की हे सगळं घडतं ते शहरामध्ये जास्त घडतं नसतं जॉईंट फॅमिली नसतात पूर्वी जॉईंट फॅमिली असायच्या महिला एकमेकांशी गप्पा मारत असायच्या पण आज महिला एकत्र राहताना दिसत नाहीत Are... काय त्यामागचं कारण असू शकतो नाही एकत्र न राहण्याचं असे बरेचसे कारण आहेत त्यातला सर्वात महत्वाचं म्हणजे स्वभाव जसं आता सांगितलं की बाबा सहा प्रकारच्या आपल्याकडे प्रकार स्वभाव आहेत मग त्या स्वभावामध्ये मॅच करणं फार कठीण गोष्ट आहे या स्वभावाला जर समजा समजू शकलो शकलो आपण त्याला करू तर हे सहा महिला नाही तर एका वेळेस सहाशे महिला सुद्धा एकत्र राहू शकतील फक्त आज तर काय झालेलं आहे की प्रत्येकाचे कॉम्पिटिशन चालू आहे म्हणजे एका घरात समजा दोन महिला असतील तर त्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन असतं मी सरस मी चांगली त्यापेक्षा प्रत्येकामध्ये क्वालिटीज आहेत त्यांनी एकमेकांना ऍडजस्ट करून घेऊन समजा त्या एकमेकांच्या शेअरिंग केलं तर त्यांच्यात कदाचित जास्त चांगला संवाद होऊ शकतो फक्त संवाद चांगला झाला तरी सुद्धा हे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात पण कॉम्पिटिशन लागतात जे कॉम्पिटिशन न करता समजा जर त्यांना ॲडजस्टमेंट करण्याची प्रयत्न ऍडजस्टमेंट कुठे पाहिजे तर स्वभावामधला फक्त तो जी कमतरता आहे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये एखादी करतरी गोष्ट अशी जी प्लस असते त्या प्लसला त्याने मान्य केलं की हे माझ्याकडे प्लस आहे आणि ही समोरच्याकडे मान्य आहे म्हणजे ती तिच्याकडे जास्त आहे आता कसं होतं की हे मला पण येतं आणि मला पण येतं म्हणजे प्रत्येक दोन्ही गोष्टी मलाच येतात समोरच्याला कमीच येतात असं ना त्यापेक्षा एक गोष्ट मला येते चांगली तर ही गोष्ट त्याला चांगली येते तर जर समजा ऍडजस्ट झालं तर तिथे ऍडजस्ट होऊ शकतात पुरुषांमध्ये हा प्रकार मला जास्त आढळून येत नाही त्याचं कारण फक्त एकच असो की कुठेतरी ते ऍक्सेप्टन्स लेवल होते आणि ते लोक त्यांच्या दुसऱ्याच्या कामामध्ये इंटरफेअर शक्यतो करत नाहीत इथे इंटरफेअरन्स जास्त होतं आणि म्हणून इथे प्रॉब्लेम होण्याची शक्यता जास्त असते तर तिथे समजा तो प्रकार कमी केला तर होतं याला सुद्धा आपण कशा पद्धतीने करू शकतो की इथे स्वभावाची आम्ही एक टेस्ट घेतो त्या स्वभावाचे टेस्ट घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्या पद्धती घरामध्ये चार व्यक्ती असतील ना तर चार लोकांचे टेस्ट घ्या प्रत्येकाच्या स्वभावामध्ये प्रकार असतो तो प्रकार तुम्ही ओळखलात तर त्याला कळता याच्याबरोबर आपण कसं रागायला पाहिजे सजेस्ट करेन की घरामध्ये जर महिला एकापेक्षा जास्त असेल आता दोन तर त्याने आपली टेस्ट करून घ्यावी आणि त्या एन्जॉयमेंट होऊ शकते सचिन सर आता सर म्हणाले की एक्सेप्टन्स वाढणं आवश्यक असतं सकारात्मक बाबी असू देत किंवा नकारात्मक बाबी असू देत याबाबत पण एक गोष्ट आहे की आपल्याला कुठेतरी मानसिक आजार आहे हा ऍक्सेप्टन्स सुद्धा वाढणं शहरात तो वाढलेला दिसतोय आताच्या घडीला हो दिसतोय बऱ्याच लोकांमध्ये दिसतं म्हणजे पहिल्यांदा हा प्रकार फार म्हणजे आम्ही सांगायचो की आणावे लागायचे घरचे सांगायचे याच्यामध्ये दूध दिसतो पण आजकालचा तरुण वर्ग बहुतांश पालकांना न घेताच आहे सुद्धा आहेत तरुण काही लोक की बाबा की माझ्यामध्ये सर ह्या गोष्टी दिसतात माझ्या घरच्यांना माहिती नाही आहेत पण मला स्वतःमध्ये काहीतरी चिडचिडेपणा पण आवडलाय रिलेशनशिप खराब होत चालली आहे डेस्कवर एकाच काम करताना पटत नाही आहे न्यूनगंड स्वतःबद्दल येत चाललाय नको नको ते विचारही जात अशा काही गोष्टी आहेत म्हणजे मला कुठेतरी तुमचं मी चॅनल बजीवला पाहिलं किंवा युट्यूबवर पाहिलं त्यानंतर मला कळतात की तुम्ही बोललेले ते काही मुद्दे माझ्यामध्ये जाणवत आहेत आता हा एक प्रकार झाला तर काही असे पण आहेत सगळं काही झालंय तरी मान्यच नाहीये हा स्वभाव म्हणू शकतो आपण की माहिती नाही 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 मीच तो मी सांगितलं आत्मकेंद्र माहिती ना पण नव्याण्णव टक्के लोकांमध्ये आज आमच्या पेशंटमध्ये मला की आल्यानंतर आम्ही विचारतो बाबा तुम्हाला जे काही जाण म्हणजे लक्षणं आम्ही सांगितली ते तुम्ही सांगितली त्यामध्ये स्वतःहून तुम्हाला जाणीव होते ते बोलतात हो सर स्वतःमध्ये आम्हाला जाणवत आहे आज व्यसनांच्या आहारी जाणारी माणसं सुद्धा कितीतरी स्वतःहून आलीत की स्वतःहून आम्हाला यातनं बाहेर पडायचं आहे आणि संभवनाने मगाशी सांगितलं ऍडिक्शन म्हणजे मोबाईलचं ऍडिक्शन सोडा तुमचं कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल किंवा मानसिक कुठल्याही गंभीर स्वरूपाचा असेल तो नक्कीच त्यातनं आणि त्यावर मात करता येते अगदी मला तुमच्याकडनं दोघांकडून थोडक्यात उत्तर हवंय की प्रेक्षकांना नेमका सल्ला काय द्यायला आता एक नेहमी सांगतो की आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक क्षण फार महत्वाचा आहे आणि हा क्षण आपण प्रत्येकाने आनंदाने घालवला पाहिजे आणि आपण आनंदी राहण्यासाठी मन आणि शरीर आपलं निरोगी असणं आवश्यक आहे हे शरीर आणि मन निरोगी करू शकता आणि पूर्ण कुटुंबाला निरोगी ठेवू सुद्धा अगदी बरोबर त्यासाठी कार्यशाळेत सुद्धा ते लोक येऊ शकतात सर सर तुम्ही मी प्रत्येक दिवस हा नवीन जन्मासारखा असतो प्रत्येक माणसाने जर सकाळी उठल्यावर समजायचं की आज माझा जन्म झालेला आहे आणि ह्या जन्माला मी अगदी आनंदी करणार आहे आजचा दिवस जगायचा आहे तो आजच्या दिवसाला जगायला सुरुवात करा अगदी प्रत्येक दिवस चांगला जाईल mm. जेव्हा वर्ष शेवटी बघाल त्यावेळेस मला वर्ष चांगलं गेलेलं मला दिसेल कारण कालचा विचार करण्यापेक्षा आजचा विचार किंवा आताचा विचार करणं आणि भविष्याची प्लॅनिंग करणं एवढंच फक्त आपल्या हाती असतं पाठीमागच्या गेलेला विसरून जाणं हाच मुख्य कामणारा ध्येय ठेवून काम करायला पाहिजे अगदी बरोबर आज तुम्ही दोघे इथे आलात आणि सकारात्मकता किती आवश्यक असते आणि जर कुठला आजार असेल तर तो मान्य करून त्यासाठी उपचार घेणं सुद्धा किती गरजेचं असतं हे सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद यानंतर हितगुज मध्ये येतेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास राह एक पाऊल पुढे